केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी साक्री शहरात काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आलं आहे. यावेळी निषेध नोंदवीत घोषणाबाजी करण्यात आली होती. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोलने शंभरी गाठली असून डिझेल 92 रुपये प्रति लिटर आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाक गॅसही 900 रुपये इतका झालाय. या महागाईमुळे जगणं कठीण झालंय. आधीच कोरोनाच्या संकटानं जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार जनतेला सहन करावा लागतोय. मोदी सरकारने पेट्रोल डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटलंय. केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अपेक्षाप्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ असतानाही देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या युपीए सरकारच्या काळातील किमतीत व सध्याच्या सरकारच्या काळातील किमतीची तुलना करता जवळपास 50% एवढा कमी असतानाही मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. यामुळे इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबड्डे मोडले असतानाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. अशा भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साक्री तालुक्यातील पेट्रोल पंप येथे आंदोलन करत असताना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पेट्रोल डिझेल दरवाढ कमी न झाल्यास साक्री तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी साक्री पोलीस स्टेशनचे PSI बनसोडे साहेब तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी आमदार DS आहिरे, भानुदास गांगुडे, साक्री तालुकाध्यक्ष काँग्रेस धीरज आहिरे, सचिन सोनवणे, पंकज सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, प्रज्योत देसले, शहराध्यक्ष साक्री काँग्रेस मुकेश पाटील, सागर देसले, राहुल प्रकाश तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्ते आजच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येक कुटुंबाला वाहनाची गरज आहे, अत्यावश्यकता आहे. आणि वाहन आवश्यक असताना आजच्या परिस्थितीमध्ये डिझेल पेट्रोलचे दर गॅसचे दर हे जगण्याला दिलेले आहेत. दर कमी व्हावेत म्हणून काँग्रेस पक्षाने वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे, आंदोलनं केलेले आहेत. परंतु मोदी सरकारला जाग येत नाही. यापूर्वी 7-8 वर्षापूर्वी ज्यावेळेस UPA सरकार होतं त्यावेळेस 50 ते 52 रुपयापर्यंत जास्त जास्त पेट्रोलचा दर होता आणि डिझेलचा दर 45 रुपयाच्या जवळपास होता. गॅस सिलेंडरसुद्धा 500-550 जवळपास होतो. आज तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशात 100 रुपये लिटर पेट्रोल आणि 95 रुपयेपर्यंत 90 ते 95 रुपयेपर्यंत लिटरने डिझेल जातं आणि गॅसचे सिलेंडरचे किमती 800-850 पोहोचलेले आहे. मोदी सरकारला जाग येत नाही म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या ठिकाणी आज साक्री तालुक्यातर्फे हे आंदोलन छेडण्यात येत आहे आणि जोपर्यंत दर कमी होत नाही तोपर्यंत आम्ही 8-15 दिवसांनी एकदा असे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. आज जनता वोटवून निघालेले जनतेच्या संपूर्ण जनतेच्या कुठल्याही समाजाचा नागरिक असो, ग्रामीण भागातला असो, शहरातला असो, त्याच्या आशा पूर्ण झालेल्या आहेत. नागरिक अशा आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी तयार आहेत. परंतु कोरोनाच्या महामारीच्या नुकत्याच या भयंकर घटना घडत असल्यामुळे आम्ही पक्षाने मर्यादित लोकांबरोबरच आंदोलन करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. म्हणून आम्ही हे नियम पाळत आहोत. धन्यवाद.